महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर एका बाजूला पडलेल्या रासपच्या महादेव जानकरांनी आता थेट शरद पवारांचं कौतुक केलंय. निमित्त होतं पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्मारक लोकार्पण सोहळ्याचं. सांगलीत शरद पवारांच्या हस्ते अहिल्यादेवी स्मारकाचं लोकार्पण पार पडलं. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या महादेव जानकरांनी पवारांचं तोंड भरून कौतुक केलं. शरद पवार हे बाप आहेत, त्यांनी अनेक छोट्या नेत्यांना मोठं केल्याचं वक्तव्य महादेव जानकरांनी केलंय. पवारांनी पंतप्रधान व्हावं, राष्ट्रीय समाज पक्षाचा त्याला पाठिंबा असेल असं सुद्धा जानकर म्हणालेत. भाजपचा सहयोगी पक्ष असलेल्या रासपच्या अध्यक्षांनी पवारांचं कौतुक केल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. तुम्ही या देशाचं पंतप्रधान व्हावं ही राष्ट्रीय समाज पक्षाची इच्छा आहे, मनापासून इच्छा आहे. काही गावाशेजारचा जवळचा माणूस जाता जाता भेटला पंतप्रधान म्हणून आम्हाला तो आनंद वाटल. मला माहित आहे आणि तुमचं मोदी साहेबाचं रिलेशन चांगलं आहे. तुम्ही थोडा धक्का मारला तर दिल्ली टिकील ही गाणं बसू शकते म्हणू शकते. पण बाप तो बाप असतो, नेता तो नेता असतो.